ये तदव्य विषय गणित भाग एक प्रथम सत्र परीक्षा उत्तर पत्रिका दिनांक 31/10/2023 प्रश्न पहिला ए। पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत, त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। गुण 4। एक निश्चयकाची किंमत किती? 5, 3, -7, -4। 5 × 4 − 3 × 7 बरोबर −20 + 21 बरोबर 1। म्हणून निश्चयकाची किंमत बरोबर 1, पर्याय क्रमांक डी। 2। पुढीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 आणि 5 अशी आहेत? ए x² − 15x + 8 = 0, बी x² + 3x + 5 = 0, सी x² + 8x + 15 = 0 आणि डी x² − 8x + 15 = 0। उत्तर आहे डी x² − 8x + 15 = 0। 3। 2 − 2 − 6 − 10 या अंकगणिती श्रेणीतील सामान्य फरक डी किती आहे? ए −4, बी 2, सी −2, डी 4। उत्तर आहे ए −4। चौथा प्रश्न। GSTIN मध्ये एकूण अंकाक्षरे टिंबटिंब असतात, ए 15, बी 16, सी 10, डी 9। उत्तराचा पर्याय ए 15। एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल तर SGST चा दर किती, तसेच GST चा दर किती? उकल CGST = SGST = 9%, GST = SGST + CGST, GST = 9 + 9 = 18%। 2। एका अंकगणिती श्रेणीसाठी जर A = 100, D = 100 असेल तर T10 काढा। उत्तर येथे A = 100, D = 100 आणि N = 10। TN चे सूत्र वापरूया। TN = A·N − 1 × D, 100 − 10 − 1 × 100, 100 + 9 × 100, T10 = 100 + 900 = 1000। म्हणजे अंकगणिती श्रेणीचे 10वे पद 1000 आहे। पुढचा प्रश्न। जर A = 2, B = −3, C = 7 तर B² − 4AC ची किंमत काढा। Δ = B² − 4AC = 3² − 2 − 7 − 3² − 9 − 56 = 47। चौथा प्रश्न आहे। 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना वाय ची किंमत किती? उकल 4x + 5y = 19, 4 + 1 + 5y = 19, 4 + 5y = 19, 5y = 19 − 4, 5y = 15, y = 15/5, y = 3। मग x = 1 असताना वाय ची किंमत 3। प्रश्न दुसरा। खालीलपैकी दोन कृती पूर्ण करून लिहा। गुण 4। पहिले कृती आहे x + y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील सारणी पूर्ण करा। एक्स ची किंमत 3 असताना y 0 आणि xy ची किंमत 3 0, x + 2, y + 5।
एक्स वाई ची किंमत वजा 2 5, एक्स 0, वाय 3, एक्स वाई ची किंमत 0 3। दुसरा प्रश्न, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा। एक्स वर्ग अधिक 8 x + 15 बरोबर 0, एक्स वर्ग अधिक 5 x + 3 x + 15 बरोबर 0, एक्स कंसात 1 + 5 आणि 3 कंसात 1 + 5 बरोबर 0, 1 + 5 आणि 1 + 3 बरोबर 0, म्हणजे 1 + 5 बरोबर 0 किंवा 1 + 3 बरोबर 0, एक्स बरोबर -5 किंवा एक्स बरोबर -3। आरती गॅस एजन्सीने रुपये 545 करपात्र किमतीचा एक LPG सिलेंडर ग्राहकास विकला। GST चा दर 5% आहे तर ग्राहकास दिलेल्या कर बीजकात केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये असेल हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। GST चा दर बरोबर 5%, CGST कराचा दर बरोबर 2.5%, SGST कराचा दर बरोबर 2.5%, CGST कराचा दर बरोबर 2.5 × 545 / 100 आलेलं उत्तर 13.625। म्हणून CGST चा दर 13.63 असेल। बी, कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। गुण 8। पहिला, 49x - 57y बरोबर 172 आणि 57x - 49y बरोबर 252 या एक सामायिक समीकरणासाठी x + y व x - y च्या किमती काढा। 49x - 57y बरोबर 172 आणि 57x - 49y बरोबर 252 समीकरणांची बेरीज करू। 106x - 106y बरोबर 424, दोन्ही बाजूंना 106 ने भागून x - y बरोबर 4। यानंतर समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करूया। 49x - 57y बरोबर 172, 57x - 49y बरोबर 252, -8x - 8y बरोबर -80 समीकरणाला 8 ने भागून x + y बरोबर 10। ज्या वर्ग समीकरणाची मुळे 0 व 4 आहेत असे वर्ग समीकरण तयार करा। समजा अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर 4, म्हणून α·β = 0 + 4 बरोबर 4 आणि α·β = 0 × 4 बरोबर 0 मिळणारे वर्ग समीकरण x² - α·β(x) - α·β = 0 x² - 4x + 0 बरोबर 0 x² - 4x = 0। उदाहरण क्रमांक 3, खालील अंकगणितीय श्रेणीचे 19वे पद काढा। 7 13 19 25 दिलेल्या अंकगणितीय श्रेणी 7 13 19 25 येते। a बरोबर 7, d बरोबर 13 - 7 बरोबर 6, परंतु tn बरोबर a + n - 1 / d, टी 19 = 7 - 19 - 1 6, 7 18 - 6 7 108 म्हणजे t 19 = 115। दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचे 19वे पद 115 आहे। एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती? येथे शेअरचा बाजारभाव 1000 रुपये आणि दलाली 0.1%, दलाली बरोबर बाजारभावाच्या 0.1% म्हणजे 0.1 / 100 × 1000 बरोबर 1। शेअरची विक्री किंमत बरोबर बाजारभाव वजा दलाली 1000 - 1 999, म्हणून शेअरची विक्री किंमत
999 रुपये आहे। पाचवं उदाहरण, एका अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद 12 व सामान्य फरक 4 आणि Tn बरोबर 96 असेल तर यांची किंमत काढा। a बरोबर 12, d बरोबर 4, Tn बरोबर 96 आणि n बरोबर प्रश्नचिन्ह। 96 बरोबर 12 अधिक n वजा 1 गुणिले 4, 12 अधिक 4 n वजा 4, 96 बरोबर 4 n अधिक 8 बरोबर 96 वजा 8 बरोबर 4 n, 88 बरोबर 4 n बरोबर 88 भागिले 4 n बरोबर 22। म्हणून दिलेल्या अंकगणितीय श्रेणीसाठी n ची किंमत 22 असेल। प्रश्न तिसरा ए, खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा। गुण 3 5 m वर्ग अधिक 2 m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 असेल तर कृती पूर्ण करा। एक मूळ वजा 7/5 म्हणजे m बरोबर वजा 7/5, 5 गुणिले वजा 7/5 कंसाचा वर्ग अधिक 2 वजा 7/5 अधिक k बरोबर 0, वजा 49/5 अधिक वजा 14/5 अधिक k बरोबर 0, म्हणजे 7 अधिक k बरोबर 0, k बरोबर वजा 7। 1000 रुपयाची रक्कम 10% सरळ व्याज दराने गुंतवली तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम अंकगणितीय श्रेणी होईल का? 20 वर्षानंतर व्याजाची रक्कम काढण्यासाठी कृती पूर्ण करा। सरळ व्याज बरोबर पी गुणिले एन गुणिले आर छेद 100। एका वर्षाचे सरळ व्याज बरोबर पी गुणिले आर एन गुणिले आर छेद 100। एका वर्षाचे सरळ व्याज 1000 गुणिले 1 गुणिले 10 छेद 100। एका वर्षाचे सरळ व्याज 100 रुपये। दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज 1000 गुणिले 2 गुणिले 10 छेद 100। दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज 200 रुपये। तिसऱ्या वर्षीचे सरळ व्याज 1000 गुणिले 3 गुणिले 10 छेद 100। तिसऱ्या वर्षीचे सरळ व्याज बरोबर 300 रुपये। यावरून डी बरोबर 100 आणि ए बरोबर 100। यावरून 20 वर्षानंतरचे सरळ व्याज Tn बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी, टी 20 बरोबर 100 अधिक 20 वजा 1 गुणिले 100, टी 20 बरोबर 100 अधिक 19 गुणिले 100, टी 20 बरोबर 2000। खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा। 5x+3y बरोबर वजा 11 आणि 2x+4y बरोबर वजा 10। दिलेली समीकरणे ax+by बरोबर c या स्वरूपात लिहू। 5x+3y बरोबर वजा 11 आणि 2x+4y बरोबर वजा 10। डी बरोबर 5, 2, 3, 4, 5 गुणिले 4 20 वजा 2 गुणिले 3 6, डी ची किंमत 14। डी एक्स बरोबर वजा 11 वजा 10 3 4, वजा 11 गुणिले 4 वजा 3 गुणिले वजा 10 वजा 44 अधिक 30 बरोबर वजा 14। डी वाय ची किंमत 5, 2, 11, 10। 5 गुणिले वजा 10 वजा वजा 11 गुणिले 2 वजा 50 अधिक 22 बरोबर वजा 28। डी एक्स छेद डी बरोबर व एक्स बरोबर वजा 14/14 बरोबर वजा 1 आणि डी वाय छेद डी वजा 28/14 बरोबर वजा 2। एक्स वाय वजा 1 वजा 2 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे। 207 या संख्येचे 3 भाग असे करा की त्या संख्या अंकगणितीय श्रेणीत असतील व लहान 2 भागांचा गुणाकार 4623 असेल। पहिल्या अटीनुसार ए वजा डी ए आणि ए अधिक डी ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी बरोबर 207 म्हणजे 3 ए बरोबर 207,
ए बरोबर 69, दुसऱ्या अटीनुसार ए गुणिले ए वजा डी बरोबर 4623, 69 गुणिले 69 वजा डी बरोबर 4623, 69 वजा डी बरोबर 4623 छेद 69, 69 वजा डी बरोबर 67 म्हणजे डी बरोबर 2, ए वजा डी बरोबर 69 वजा 2 बरोबर 67, ए बरोबर 69, ए अधिक डी बरोबर 71 म्हणजे अंकगणिती श्रेणीचे 67, 69 व 71 हे 3 भाग आहेत. प्रश्न 14, खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. गुण 8, काही रक्कम काही मुलांना सारखी वाटली, जर 10 मुले जास्त असती तर प्रत्येकास 2 रुपये कमी मिळाले असते, आणि जर 15 मुले कमी असती तर प्रत्येकास 6 रुपये जास्त मिळाले असते, तर एकूण रक्कम किती होती व ती रक्कम किती मुलांना वाटली. मुलांची संख्या x मानू व प्रत्येकाला मिळालेली रक्कम y मानू. एकूण रुपये एक्स वाय वाटले. पहिल्या अटीनुसार x अधिक 10 y वजा 2 बरोबर एक्स वाय, एक्स वाय वजा 2 एक्स अधिक 10 वाय वजा 20 बरोबर एक्स वाय. एक्स वायला एक्स वाय कॅन्सल होईल म्हणजे वजा 2 एक्स अधिक 10 वाय बरोबर 20. समीकरणाला 2 न भाग लावून वजा एक्स अधिक 5 वाय बरोबर 10. समीकरण क्रमांक 1. दुसऱ्या अटीनुसार एक्स वजा 15 वाय अधिक 6 बरोबर एक्स वाय. एक्स वाय अधिक 6 एक्स वजा 15 वाय वजा 90 बरोबर एक्स वाय. 6 एक्स वजा 15 वाय बरोबर 90. 2 एक्स वजा 5 वाय बरोबर 30. समीकरण क्रमांक 2. समीकरण 1 मध्ये समीकरण 2 मिळवू. वजा एक्स अधिक 5 वाय बरोबर 10. 2 एक्स वजा 5 वाय बरोबर 30 म्हणजे एक्स बरोबर 40. एक्स बरोबर 40 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. वजा एक्स अधिक 5 वाय बरोबर 10. वजा 40 अधिक 5 वाय बरोबर 10. 5 वाय बरोबर 50. वाय बरोबर 10. एकूण रक्कम एक्स वाय बरोबर 40 गुणिले 10 400 रुपये. 40 मुलांना 400 रुपये सारखे वाटले. सानिकाने 1 जानेवारी 2016 ठरवले की त्या दिवशी रुपये 10, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 अशा प्रकारे बचत करत राहायचे, तर 31 डिसेंबर 2016 तिची बचत किती झाली. 2016 दर दिवशी केलेली बचत 10, 11, 12 ही एक अंकगणिती श्रेणी आहे. ए बरोबर 10, डी बरोबर 1, एन बरोबर 367, लीप वर्ष एस एन बरोबर एन भागिले 2 कंसात 2 ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. एस 366 बरोबर 366/2 कंसात 2 गुणिले 10 अधिक 366/1 गुणिले 1. 183 गुणिले 20 अधिक 365. 183 गुणिले 385 बरोबर 70455 म्हणून सानिकाची 31 डिसेंबर 2016 एकूण बचत 70455 रुपये होईल. प्रश्न 5, खालीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवा. वर्ग समीकरणावर आधारित एक शाब्दिक उदाहरण असे तयार करा की ज्याचे उत्तर 4 नैसर्गिक संख्या वर्ष रुपये सेंटीमीटर इत्यादी येईल. तुम्ही तयार केलेले उदाहरण सोडवा. उकल, आपल्याला समीकरणाचे एक मूळ 4 हवे आहे, मग दुसरे मूळ आपल्याला मनाने कोणतीही संख्या धन ऋण शून्य घेऊ शकतो. मग आपण समजा येथे दुसरे मूळ 2 घेतले. मग आपण खालीलप्रमाणे उदाहरण तयार करू शकतो. स्मिता ही तिची बहीण गीतापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, म्हणजे 4 वजा 2 बरोबर 2. दोघींच्या वयाचा गुणाकार 8 आहे, म्हणजे 4 गुणिले 2 बरोबर 8. तर दोघींचे आजचे वय काढा. गीताचे वय x मानू, म्हणून स्मिताचे वय
बरोबर एक्स वजा दोन दिलेल्या अटीनुसार एक्स कंसात एक्स वजा दोन बरोबर आठ, एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा आठ बरोबर शून्य, एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक दोन एक्स वजा आठ बरोबर शून्य, एक्स कंसात एक्स वजा चार दोन कंसात एक्स वजा चार बरोबर शून्य, एक्स वजा चार आणि एक्स अधिक दोन बरोबर शून्य, एक्स वजा चार बरोबर शून्य किंवा एक्स अधिक दोन बरोबर शून्य, एक्स बरोबर चार किंवा एक्स बरोबर दोन वय कधीही ऋण असत नाही म्हणून एक्स बरोबर चार। धन्यवाद।